हरिओम श्री राम अंबज्ञे नाथ समित। माझे नाव दत्तात्रय सिंह वाघमोडे, नवीन वाघापूर उपासना केंद्र, तालुका बुधरगड। एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा। आत्तापर्यंत भरपूर अनुभव आले बापूमुळे। तर आता काल परवा पंढरपूरची सेवा 2022 पंढरपूरची सेवा बापूंच्या कृपेने डीएमई ऑनलाईन कोर्स केल्यानंतर पहिलीच माझी सेवा। पहिल्या सेवेला मी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर मला आता म्हटलं माझी निवड होती का नाही, कारण भरपूर फॉर्म गेलतं। तर बापूच्या कृपेने ऑनलाईन उपासना आमच्या घरी दररोज 8 वाजता न चुकता 2 वर्षे कोरोना काळामध्ये चालू होती, कधीही चुकली नाही। गुरुवार आणि शनिवारच्या सप्तमी सभामध्ये बापू मला पंढरपूर सेवा मिळवली। तर बापूंनी मला राहुल सिंह जोशी यांच्या रूपाने मला ती सेवा मिळाली। राहुल सिंहाचा फोन आमचे राजीराम इंगवले गारगुटे यांना आला की वाघापूरचे वाघमोडे आहेत, त्यांनी तुम्ही सांगा की तुमचे उपासना नाव आहे, तुम्ही कसे येणार आहे। तर मी कोल्हापूर केंद्राला फोन लावला, तर कोल्हापूर केंद्रात ते निरोप आला की आमची गाडी फुल झाल्यामुळे तुमचं काय तुम्हाला का तिथं किती जागा मिळणार, तुम्ही गडहिंग्लज किंवा उत्तूरच्या उपासना केंद्राला तुम्ही जरा संपर्क साधावा। तर राहुल सिंहांनी मला फोन केला की उत्तूरमध्ये गाडी गडहिंग्लजमध्ये मिळणार तुम्हाला, आणि तुम्ही निप्पाणीमध्ये किंवा कागलमध्ये स्टॉपला थांबा, आमची गाडी तुम्हाला 4:45 कलेक्टरला 11 वाजता तुम्हाला पंढरपूरची सेवे तिथं हे करायचं आहे, अटेंडन्स द्यायची आहे। तिथं गेल्यानंतर राहुल सिंह फोन आला, आता मी दुटी 5:30 मी बिद्री साखरगाला शेतीमध्ये म्हणून काम करतोय, तर 5:30 सुटल्यानंतर घरी आलो। घरी आल्यानंतर आता मला निप्पाणीत 4:15 तर 8:00 सुटल्यानंतर निप्पाणीत 4:15 तर काय करायचं, तिथं कुठं बसायचं। पाऊस तर चालू होता, पावसाचा दिवस, म्हातारा तरण नक्षत्र चालू होतं त्या टायमाला। आता मग गडहिंग्लजमधून आता राहुल सिंह जोशींनी फोन लावला, सर म्हणलं मला काय येता येणार नाही, मी निप्पाणीत कुठं बसणार। तर म्हणलं तुम्ही गडहिंग्लजमध्ये येऊ शकता काय, उत्तूरमध्ये येऊ शकताय काय। तर म्हणलं सर म्हणलं बापूंच्या कृपेने जमलं तर मी म्हणलं उत्तूरमध्ये येईन, तरी सुद्धा माझं मन 6 वाजता खालवर कराल, आता अंधार पडला आहे जायचं कसं, पाऊस तर लय आहे। तर त्या उत्तूरला जाण्यासाठी 3 घाट वळणून जायची पळे इतिया, पालीचा घाट, मांगनूर घाट आणि उत्तूर घाट। आता म्हणलं रात्रीचा 8 वाजता कोण तिकडं नाही, 7 वाजता निर्णय मग त्यांचा फोन आला, म्हणलं सर राहायची सोय काय नाही तिथं कुठं बसू देवळात। तर म्हणले देशमाने म्हणून आहे त्यांचे, तिथं जाऊन ते बापू भक्त आहेत, तिथं तुमची सगळी सोय होणार। बापू भक्त कधी आपल्या बापू भक्ताला हे करू शकत नाही, बापूंचं तशी कृपाच आहे। ते मग तिथनं मीच बरोबर 8 वाजता सुटलो वाघापूरमधनं। वाघापूरनं सुटल्यानंतर गारगुटीत आलो, गारगुटी म्हटलं तरी जर कन्नाकुंडमध्ये आल्यानंतर मन माझं हे लावलं, आता म्हटलं पुढं जायचं नाही, अंधारपणा उत्तूरच्या घाटात काय नसलं, जनावर वगैरे आहे काय करायचं, जायचं कसं। मग स्टँडवरून इष्टीची चौकशी केली, गडहिंग्लजला एक बस आहे, स्टँडवर आणतं डेपो मॅनेजरला विचारलं इष्टी गडहिंग्लज आहे का उत्तूर मार्गे, तर ती डेपो मॅनेजर म्हटलं आत्ता गाड्या सगळ्या बंद झालेल्या आहेत। त्या पावसातनं सरळ मी पालीचा घाट लवंडला। आता बापू म्हटलं गारगुडीतनं, बापू आता तुम्हीच म्हटलं कृपा करा मला तिथवर उत्तूरमध्ये नेऊन पोचवा। तर त्या टायमाला रस्त्यावर सुनसान, उत्तूरपर्यंत सुनसान, घाटात नाही एकटाच, पर रामारामा आत्मारामा गजेर करत मी उत्तूरपर्यंत गेलो। उत्तूरपर्यंत गेल्यानंतर बापू तिथनं पुढं जे मला उत्तूर घाट लवंडल्यानंतर मला आता म्हटलं बापू तुम्ही मला इथवर पोचवलेत। उत्तूरमध्ये गेल्यानंतर तिथं देशमाने सर म्हण तिथं तिने मला पूर्णपणे माझी म्हणजे मला पूर्ण हंतरून कामरून काय पाहिजे काय नाही हिचं पूर्णपणे तिने मला माझी व्यवस्था लावली। बापू म्हणलं तू ह्या जगातला एकमेव देव असा आहे की माझी पूर्णपणे भक्ताची काळजी घालणार। हरिओम श्रीराम अंबज्ञे नाथ समिती।